पाकिस्ताननं पुन्हा एकदा आपली मर्यादा सोडली आहे. सर्जिकल हल्ल्यानंतर चवताळलेल्या पाकनं सोमवारी पहाटे सापळा रचून दोन भारतीय जवानांची हत्या करून त्यांचा शिरच्छेद केला. आता भारतीय लष्करानं पाकला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. रात्रभरात 750 किलोमीटरच्या नियंत्रण रेषेवर विविध ठिकाणी गोळीबार सुरू होता, ज्यामध्ये पाकिस्तानच्या 3 छावण्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. पाकनं पुन्हा ओलांडली नियंत्रण रेषा. नियंत्रण रेषा ओलांडून दोन भारतीय जवानांची हत्या. पाकच्या बॉर्डर ऍक्शन टीमचं निर्घृण कृत्य. भारत देणार चोख उत्तर. सोमवारी पहाटेच्या सुमाराला सीमा सुरक्षा दलाच्या 200व्या बटालियनचे हेड कॉन्स्टेबल प्रेमसागर आणि लष्कराच्या 22 शीख बटालियनचे नायब सुभेदार परमजीत सिंग नेहमीप्रमाणे नियंत्रण रेषेवर गस्त घालत होते. 7 ते 8 जणांचं हे गस्त पथक पूंछ जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेवरून जाणार याची कल्पना पाकिस्तानी लष्कराला होतीच. शत्रूच्या बाजूनं नेहमीच भारतीय लष्कराच्या जवानांना निशाणा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉर्डर ऍक्शन टीमनं यावेळी पूंछमध्ये सापळा रचला. अंधारात गस्त घालत आलेले सैनिक सापळ्यात अडकले. जवाबी कारवाई हमारी इतनी जबरदस्त होनी चाहिए कि पाकिस्तान 100 बारी सोचे इस माफी के द्वारा हिम्मत दर्शाने के लिए. हमने इस माफी की कार्रवाई कभी नहीं की. अभी तक देश को सुनाया जाना चाहिए था कि पाकिस्तान ने इस माफी की कार्रवाई की. जवाबी कार्रवाई में उसके हमने 25 पोस्ट उड़ा दिए और कम से कम 50 सैनिक उसके हताहत हो चुके हैं, ताकि आने वाले समय में उसकी दोबारा कभी इस माफी की हिम्मत ही ना पड़े. पाकिस्तानच्या या कृत्याचा सरकारनं तीव्र शब्दात निषेध केलाय. जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं संरक्षण मंत्री अरुण जेटलींनी म्हटलंय. ऐसी हरकते तो युद्ध में भी नहीं हुआ करती और निश्चित रूप से शांति में तो कभी नहीं होती. भारत सरकार इसकी घोर निंदा करती है और पूरे देश को हमारी सेना और फौज के ऊपर पूरा भरोसा है कि इसकी जो प्रतिक्रिया उनको करनी पड़ेगी वो करेंगे और जो ये बलिदानी हमारे दो सिपाहियों की है ये व्यर्थ नहीं जाएगी. पाकिस्तानकडून भारतीय लष्कराच्या जवानांची अशी अवहेलना पहिल्यांदाच झालेली नाही. 28 ऑक्टोबर 2016 दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या माछिल सेक्टरमधल्या एका छावणीवर हल्ला केला, जवानाची हत्या केली, त्याच्या मृतदेहाची अवहेलना केली. जानेवारी 2013 लान्स नायक हेमराज यांची हत्या करून त्यांचं शिर धडावेगळं करण्यात आलं. त्याचवेळी लान्स नायक सुधाकर सिंग यांच्या मृतदेहाचीही अवहेलना करण्यात आली. जून 2008 गोरखा रायफल्सचा एक जवान रस्ता चुकला, पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीमच्या हाती सापडला. त्या जवानाचं शिर मृतदेहापासून वेगळं करण्यात आलं होतं. 1999 कारगिल युद्धाच्या वेळी कॅप्टन सौरभ कालिया यांचा अमानुष छळ करून हत्या करण्यात आली होती. नुसता हल्ला करून परत गेले असते तर युद्धामध्ये सगळंच माफ असतं, ते चाललं असतं. पण ते नुसतं नुसतं हल्ला करून गेले नाहीत. त्यांनी त्या सैनिकांची विटंबना केली आणि ते तुम्हाला एक चॅलेंज करण्याकरता की तुम्ही काय करू शकाल एक राष्ट्र म्हणून. आपण घोषणाबाजी खूप करतो. मला वाटतं आता घोषणा करणं हे थांबवायला पाहिजे आणि काहीतरी कृती करायला पाहिजे. उरी हल्ल्यानंतर भारतानं नियंत्रण रेषा ओलांडून सर्जिकल हल्ले केले. त्यानंतर गेल्या काही महिन्यात पाकिस्तानच्या बाजूनं फारशी आगळीक झाली नव्हती. सोमवारी सकाळी पाक लष्करानं पुन्हा एकदा धाडस केलंय. हे कृत्य देखील पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी सत्ता केंद्रांमधल्या संघर्षाचंच प्रतीक असल्याचं स्पष्ट दिसतंय. पण वारंवार होणारी जवानांच्या मृतदेहांची अवहेलना भारत यावेळी सहन करणार नाही. लष्कराचे प्रमुख काल संध्याकाळी श्रीनगरमध्ये पोहोचलेत आणि आता पाकच्या हल्ल्याला जशास तसं उत्तर देण्याची तयारी सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.